नमस्कार। महाराष्ट्रामध्ये हा मराठा आरक्षणाचा प्रश्न फार जटिल झालेला आहे। अनेक मोर्चे आंदोलन झाले, परंतु दरांगे पाटील यांनी 14 तारखेला जे आंदोलन केलं, जे चित्र उभं राहिलं, जे आपण बघितलं, ते अति उच्च स्थानावर ही हा जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे पोचलेला आहे। आणि अशा वेळेस काल बोलताना एका वृत्तवाहिनीवर त्यांनी खंत व्यक्त केली की मराठा समाजामध्ये तर आम्ही आहोतच, परंतु ओबीसी समाजामध्ये कन्फ्युजन आहे। ओबीसी समाजामध्ये असा धाक दाखवला जात आहे की आता सगळेच मराठा आपल्या आरक्षणामध्ये येऊन पडतील। त्यांनी सांगितलं की 75-70% लोक जवळपास मराठा समाजाने ओबीसीचे दाखले ऑलरेडी घेतलेले आहेत, आता बाकी थोडे राहिले जे गरजवंत आहे, जे खरोखर गरजवंत आहे, अशांना आता आरक्षण हवं आहे। मी आजपासून नाही, गेले 4-5 वर्ष, जेव्हा 2016-2018 दोन वेळा कायदे आले आणि दोन्ही वेळा कोर्टामध्ये हे आरक्षण टिकलं नाही। एक मी अभ्यासक म्हणून सांगतो आहे तुम्हाला, मराठा समाजाची काय मागणी आता सध्या जरांगे पाटलांची मागणी ही आहे की 50% ओबीसीला धक्का न लागता संविधानिक आरक्षण, असं आरक्षण त्यांना पाहिजे। आणि त्यांना सरसकट जो मराठा समाज आहे तो कुणबी म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे। माझं म्हणणं त्याच्याही पलीकडे आहे। माझं म्हणणं आहे की आपण मराठा समाजाला 50% ओबीसीला धक्का न लागता संविधानिक आरक्षण आणि मराठा म्हणूनच आरक्षण देऊ शकतो। आणि त्यासाठीच आज चर्चा होती आमची, त्यांच्याबरोबर चर्चा करायची होती, ते पुढे जायचं नंतर। परंतु आता आपल्या माध्यमातून मी हे सांगतो आहे की एक माझा मी अभ्यासक आहे, यांना त्यांनी सांगतो की आपण ओबीसीला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही अशा प्रकारचं आरक्षण मराठा समाजाला देऊ शकतो। योगायोगाने जेव्हा मंडल आयोग लागू झाला 1994 साली, माननीय शरद पवारसाहेब मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस आपल्याकडे 10% ओबीसीना आरक्षण होतं आणि 4% भटके विमुक्तांना आरक्षण होतं। दरम्यान वंजारी बंजारी वाद झाल्यामुळे सुधाकरराव नाईकांनी जे 4% आरक्षण होतं भटक्या मुक्तांचं त्याला 6% केलं आणि दरम्यान धनगर समाजाची मागणी सुरू झाली। आणि त्याच वेळेस मंडळ आयोग हे सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलं होतं, म्हणजे मंडळ आयोग लागू करायचं, 27% द्यायचं आणि ते कसं द्यायचं यासाठी माननीय शरद पवार साहेबांनी एक बैठक बोलावली होती, सगळे सोशल वर्कर, अभ्यासक, पत्रकार, राजकारणी लोक या सगळ्यांची बैठक बोलावली होती। योगायोगाने त्यावेळेस मला बोलवलं होतं आणि त्यावेळेससुद्धा मी हे जे अबकडं झालेलं आहे, हे जे भटक्यांना 2.5%, विमुक्तांना 3%, हे जे झालं आहे धनगरांना 3.5%, हे त्याच वेळेस झालेलं आहे। आणि त्यावेळेस मी माननीय शरद पवार साहेबांनाही सूचना केली होती की या वंजारींना 2% वेगळं द्या आणि आम्हाला वेगळं द्या, भांडण होणार नाही। असं त्याचप्रमाणे आता आपल्याला हे सबकॅटगरायझेशन करायचं आहे मराठा समाज मराठा समाजाचं आणि त्यांना देता येईल, हेच मला सांगायचं होतं। आणि कदाचित 4-8 दिवसामध्ये आम्ही सगळे ओबीसीची मंडळी आणि मराठा समाजाची मंडळी एकत्रसुद्धा बैठक घेऊ संयुक्तपणे आणि एकत्रित आम्ही सरकारकडे जाऊन हा जटिल प्रश्न आहे हा सुटू शकतो, मला विश्वास आहे। आणि त्यासाठी जी महत्त्वाची पत्रकार परिषद होती, ठीक आहे।
मी जे सांगतो ते 50% आतच देतय. 50% आत जे आहे त्याचा त्याला राज्याला अधिकार आहे. त्यामुळे आता जसं आपण भटके ना वेगळं दिलं, विमुक्तांना वेगळं दिलं, धनगरांना वेगळं दिलं, तसंच कुणबी मराठा आणि तत्सम जातींना एक ग्रुप करून त्यांना प्रवर्ग करून वेगळं करता येईल. आणि असं जर केलं तर सर्वोच्च न्यायालयाचा असा निर्णय आहे इंदिरा असं जर केलं तर सर्वोच्च न्यायालयाचा असा निर्णय आहे इंदिरा सहानी केसमध्ये की अशा पद्धतीने आपण सब कॅटेगरायझेशन करू शकतो. आणि त्यात तो धागा पकडून माननीय पंतप्रधानांनी रोहिणी आयोग नेमलेला आहे आणि त्या रोहिणीच्या आयोगच्या माध्यमात सुद्धा अबकड हे देशभर होणार आहे आता. आणि त्याच्या आधी योगायोगाने आपण मराठा समाजाचा प्रश्न त्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. नाही काय आहे की OBCच्या आमच्या लोकांना हे अजून काही कळलेलं नाही आरक्षणचं काय ते. आपल्या OBCमध्ये आधीच कुणबी समाज आहे आणि त्यांनी 70% ऑलरेडी ते मराठा आहेत ते कुणबी झाले आहे. काल जरांगी पाटलांनी सुद्धा सांगितलं तो आम्हालाही माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे की ऑलरेडी ते झालेले आहेत. त्यामुळे आता जे म्हणतात धक्का लागला नाही, धक्का लागलेला आहे, ऑलरेडी धक्का लागलेला आहे OBCच्या ह्याला, तर तो आपल्याला धक्काही बाहेर काढता येईल आणि जे त्याला सामाजिक न्याय देता येईल ज्यांचं त्यांना हे समजून घेतलं पाहिजे. आरक्षणाचं तत्त्व काय आहे की ज्यावेळेस शाहू महाराजांनी आरक्षण दिलं 1902 त्यावेळेसही असंच लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं महाराजावर की महाराज हे आरक्षण कशासाठी देत आहे तुम्ही. तेव्हा महाराजांनी त्यांना 2 घोड्याचं उदाहरण दिलं होतं. ते पागामध्ये गेलं घोड्याच्या पागामध्ये आणि 2 घोड्याच्या समोर एका टोपलीमध्ये चणे खायला दिले तर तो जो मजबूत घोडा होता तो सगळे चणे खायला लागला आणि जो हडकुळा घोडा होता त्याला त्याने दूर केलं. आणि म्हणून महाराजांनी सांगितले काम करा, एक एक पायली चणे तुम्ही दोघांना वेगवेगळ्या टोपलीमध्ये टाका. तर त्यांनी त्या दोघांनाही व्यवस्थित ते चणे खाल्ले. तर असंच आहे ते आरक्षणमुळं आता OBC जे नावी खाती वाडी लोहार सोनार सुतार धोबी यांना गुरव कुंभार यांना जर वेगळं आरक्षण दिलं आपण आणि कुणबी मराठ्यांना जर वेगळं आरक्षण दिलं तर कोणाचा कोणाला धक्का लागणार नाही. जसं भटके विमुक्त आणि धनगर आणि वंजारीला आपण दिलेलं आहे त्या बेसवर आपल्याला देता येईल, त्याच्यामुळे सगळ्यांना न्याय मिळेल. हे फक्त समजून घ्यायला पाहिजे आपण. हे जे मी उदाहरण दिलं घोड्याचं उदाहरण, त्यामुळे ते घाबर त्यांना वाटतं की सगळे जर मराठा आले तर आम्हाला काहीच मिळणार नाही यातलं. आणि जे 50% वर द्यायला सांगतात तेही चुकीचं आहे. कारण 50% वर जर तुम्ही दिलं एकतर देताच येत नाही आपल्याला. सुप्रीम कोर्टाने त्याला मनाईच केलेली आहे. सुप्रीम कोर्टाने 50% मर्यादा घालून दिलेली आहे. पण काही लोक सांगतात आपले म्हणजे तारे तोडतात की संविधानिक घटना दुरुस्ती करावी आणि 50% जे आहे 40% आरक्षण हे सगळ्यांसाठी आहे. हे कोणा आपल्या इथे बघा 50% हे आरक्षणानंतर EWS आरक्षण आहे 10% आणि मग हे 40% आरक्षण कोणासाठी आहे. हे 40% कोणाचं आरक्षण आहे तर हे खुल्या वर्गाचं आरक्षण आहे. हे सगळ्यांसाठी आहे. मग त्याच्यामध्ये ओपन येऊ शकतात भटके विमुक्त त्यानंतर SC ST तर सुद्धा त्या ठिकाणी ते कॉम्पिटिशन करू शकतात.
म्हणजे दॅट इज फॉर ऑल, म्हणजे सगळेच त्यामध्ये कॉम्पिटिशन करू शकतात. त्यामुळे वरचं दिलं काय आणि खालचं दिलं काय, तर अशा पद्धतीने धक्का लागणारच आहे. पण मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने जर दिलं तर ओबीसीला बिलकुल धक्का लागणार नाही, उलट ओबीसीचाही फायदा आहे आणि मराठा कुणबी समाजाचाही फायदा आहे.